हॅलो, नमस्कार. मी वैशाली, स्वागत आहे माझ्या मराठी हाऊसवाईफ चॅनलमध्ये. तर मी भोगीची आणि संक्रांतीची तयारी करते, तर ते तुम्हाला शेअर करणार आहे मी थोडीशी. तर आपल्याला भोगीला काय साहित्य लागतं, संक्रांतीला काय साहित्य लागतं, तर ते आधी आपण लिहून ठेवायचं आणि मग आणायचं. नाहीतर असं नको व्हायला की हे राहिलं ते राहिलं, असं नको व्हायला. म्हणून ते आपण अगोदर लिहून घ्यायचं आणि नंतर ते आणायचं. तर मी तुम्हाला ते कशा पद्धतीने मी लिहिलं आहे ते शेअर करणार आहे थोडंसं. आणि मी ते आत्ता आणायला चालले. 12:30 10 मिनटं कमी आहेत, तर मी निघाले आत्ता. आणि माझं दिवसभराचं जे रुटीन आहे ते आले. खण आणलेत, पानं आणली. मी तुम्हाला दाखवते काय 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 आणलं काय नाही आणलं, आणि काय कमी आहे ते सांगा मला कमेंटमध्ये. तर इथे खण आहेत, झेंडूची फुलं, विड्याची पानं, हळदी कुंकू, तिळगुळ. तर हे आहे, आणि हे वौसा असतो ना, तो माझा 25 वौसा आहे. तर खारी, खोबरं, हळकुंड, विलायची, लवंग, बदाम, सुपारी, हे असं 7 आयटम आहेत. हे माझ्या वौसावर असतात. ते संक्रांतवरून वौसून आलो आपण की हा वौसा मला विड्या घ्यावे लागतात. आणि भाजी, मिक्स भाजीसाठी वाटाणा, कोथिंबीर, पालेभाजी म्हणजे चाकवत भेटली, आणि पावटा, गाजर, वांगी, घेवडा, आणि ऊस, गव्हाच्या लोंब्या, आणि हरभरा ठेवला, ज्वारीचं कणसं. तर हे सगळं शेतातून आणलं आहे. पाठीमागं आमच्या शेत आहे, त्या शेतातून आणलेलं आहे मी सगळं. तर मी एवढं सगळं घेऊन आले. माझ्या घरात बाकीच्या वस्तू होत्या, म्हणजे टोमॅटो, अद्रक वगैरे, बाकीच्या भाज्या, बटाटे वगैरे घरात होते. जे आपल्याकडे घरात आहे ते नाही आणायचं आहे, जे नसेल ते वस्तू घेऊन यायच्यात. आणि एवढा मी वस्तू आणलेत. काही कमी असेल माझी तयारी तर प्लीज मला सांगा, म्हणजे मला ते करता येईल किंवा मी पुढच्या वेळेस मी प्रत्येकाने ड्रावर घेतलेत आवरायला. हा एक ड्रावर आवरतो आणि ते एक ड्रावर आवरतो. तर दोघांनी पण साफसफाईचं काम मनावर घेतलं. तर आपलं भोगीसाठी जी तयारी असते, सगळ्यात महत्त्वाची तयारी म्हणजे काय, तर भाज्या निवडणे. तर भाज्या निवडून ठेवणे. तर भाज्या निवडून ठेवलेल्या असल्या की आपल्याला पटकन भाजी करता येते. आणि तसंही आपण, म्हणजे मी काय करते, उद्याची तयारी आज आदल्या दिवशीच करून घेते, म्हणजे आपल्या दुसऱ्या दिवशी पटकन आपल्याला भाजी तयार करायला घेता येते. तर मी अलीकडे चाकवताची भाजी निवडून घेतली आणि आत्ता कोथिंबीर निवडत आहे. तरी तुम्हाला कोथिंबीर दिसते आहे ना, तर ती 15 रुपयाची गट्टी आहे, अगदी ताजी ताजी फ्रेश आहे, शेतातली दिली आहे मला लगेच काढून त्यांनी. इतकी चांगली आहे की फक्त त्याचा शेवटचा बुडकास फक्त काढायचा, बाकी पूर्ण घेता येते आहे. एवढी छान कोथिंबीर आहे. आणि फ्रीजला जर ठेवली ना तर ती 15 दिवस तरी ती टिकते. एवढी मस्त कोथिंबीर आहे. आणि पलीकडे माझी समीक्षा आणि तिची मैत्रीण वेदिका ह्या दोघीजण पण मला मदत करतात. त्यांनी हरभराचे घाटे घेतलेत निवडायला. हरभराचे घाटे, तर बघा, आपल्याला हरभरा, ओला हरभरा जर भाजीत असेल तर भाजीला आणखी चव येते. तर ओला हरभरा ते घाटे सोलून देतात. आणि ते बारीक काम आहे, किचकट. ते मुलींनी घेतले करायला, त्यांनी दिलं मला ते घाटे सोलून. तर तुम्हाला मी मेथीची भाजी पण शेअर नाही केली, कारण की ती नंतर आणली मेथीची भाजी. आणि ती 20 रुपयाची आणली होती मी पाठीमागून. अगदी घम्याला भरून ते मेथीची भाजी मला ती भेटली आणि अगदी ताजी ताजी होती, फ्रेश होती मेथीची भाजी. आमच्या पाठीमागे शेत आहे, त्याच्यामुळे मला थोडाफार आम्हाला फायदा होतो. ताज्या ताज्या भाज्या मिळतात आम्हाला, पण हो, विकत मिळतात, कारण की ते आपलं नाही. भाज्या निवडायला मला खूप सारा टाईम गेला, एक साधारण 1 तास 1.5 तास गेला, 1.5 तास तरी गेला माझा भाज्या निवडायला. मुलीमध्येच उठून गेल्या, त्यांना मी मेथीची भाजी आणायला पाठवलं होतं, पण त्या आल्यावर त्यांनी मला वाटाण्याच्या शेंगा निवडून दिल्या. हरभऱ्याचे घाटे तर आधीच निवडून झाले होते आणि नंतर वाटाण्याच्या शेंगा निवडून दिल्या.
मला खूप त्यांनी मदत केली, त्याच्यामुळे जरा पटकन आवरलं माझं. तर मला इथे तुम्हाला एक सांगायचं की माझा कालचा म्हणजे 10 तारखेचा व्हिडिओ आहे ना, तो तुम्हाला आज सकाळी आला आहे, कारण की इथे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम होता. तो व्हिडिओ मी 11 तारखेला अपलोड केला, तो आज गेला आहे 13 तारखेला. 2 दिवस फक्त ते गोलच घुमत होतं, अपलोडिंगच होत होतं, नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम होता माझ्या मोबाईलला, त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओ पण आले नाहीत. आणि जो 10 तारखेचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला आज आला आहे, तर सो त्याच्याबद्दल सॉरी. तर माझ्या भाज्या निवडून झाल्या होत्या आणि लगेच मी भांडे घेतले आवरायला. इकडं मुलं अभ्यास करत होती, त्यांच्याकडे पण माझं लक्ष होतं आणि माझं भांडे पुसायचं पण काम चालू होतं. दिवाबत्ती वगैरे झाली होती, म्हटलं चला थोड्या वेळ भांड्यावरून हात मारून घ्यावा, कारण की मला संध्याकाळी जेवण वगैरे फारसं काही बनवायचं नव्हतं. मिस्टरांची सेकंड शिफ्ट होती आणि थोडंफार जेवण शिल्लक होतं, थोडंच मला बनवायचं होतं. तर इथे मला 4 दिवसातून भांडे पुसावे लागतात, कारण की इथं पाठीमागं पाचट आहे ना ऊसाची, ती जाळली आहे आणि त्याची राख आहे ना ती सगळी भांड्यावर येते. आणि घरामध्ये तर विचारूच नका, सगळी राख येते. पण आता असू द्या, थोडाफार फायदा होतो कुठेतरी आणि थोडा तोटा पण असतो, तर थोड्या दिवस असतं हे. तर पार्किंगमध्ये पण खूप सारी राख येते. तरी मग 4 दिवसातून माझं भांडे पुसायचं काम चालू असतं. आणि आता तर म्हटलं चला सण आहे तर घ्यावे जरा हात मारून. डब्यावरून मी ओलं कापड आणि सुकं कापड घेतले, बाकीचे भांडे फक्त सुक्या कापडाने घेतलेत पुसून. माझा संसार म्हणजे माझे भांडे खूप कमी आहेत, त्याच्यामुळे माझे पटकन होतात आवरून. तर फक्त थोडासा हात मारून घेतले की आवरतं, आणि रेग्युलर तर असतंच. पण चला म्हटलं थोडासा सण आहे तर घ्यावे पुसून. तर इकडं मुलांची भांडण पण चालू होती, त्यांचं आधीमध्ये त्यांचंच बघायचं चालूच होतं. अभ्यासाला बसवलं की अभ्यास कमी भांडण जास्त, कारण की आपण काहीतरी काम करत असतो ना म्हणून. तर सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला भोगी दिवशी येणार आहे, तर भोगीच्या पण शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या पण शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला.